Good morning, students, and welcome back in our ABS online class. Children, now we are learning our chapter number 5, Food and Homes of Animals. In previous class, we have studied about the placental animals and omnivorous animals. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या आपला जे चॅप्टर नंबर 5 आहे फूड अँड होम्स ऑफ एनिमल्स हे चॅप्टर आपण शिकत आहोत. मागील व्हिडिओ मध्ये आपण जे एनिमल्स आहेत म्हणजे जर आपण कुठला टॉपिक शिकत आहोत सध्या तर फूड ऑफ एनिमल्स म्हणजे प्राण्यांचा अन्न. तर त्यामध्ये आपण मागील व्हिडिओ मध्ये जे फ्लेश ईटर्स आहे म्हणजे काय तर मांसाहारी प्राणी यांच्याबद्दल शिकलो होतो की जे प्राणी फ्लेश खातात इतर प्राण्यांची शिकार करून त्यांना मारून त्यांचं मांस जे प्राणी भक्षण करतात धान्य कोणकोणते ॲनिमल्स खातात
creature. These are the examples of predator animal. Okay. So next number 4 insects and worms. म्हणजे बघा किडे आणि आळ्या कोणते एनिमल्स खातात त्यांचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. आता आपण शिकलो इन्सेक्ट्स आणि वॉर्म्स हे कोणत्या एनिमल्स फूड आहे. सो चिल्ड्रन लिझर्ड एंड स्पायडर दीज आर द एग्जांपल्स ऑफ इन्सेक्ट एंड वॉर्म ईटर एनिमल. ओके सो नेक्स्ट प्लांट्स एंड फ्लेश म्हणजे वनस्पती पण आणि फ्लेश पण खाणारे एनिमल्स कोणते. तर मग बियर एंड क्रो दीज आर द एग्जांपल्स ऑफ प्लांट एंड फ्लेश ईटर एनिमल. ओके डिड यू गेट इट. सो चिल्ड्रन टुडे वी हैव स्टडीड अबाउट द इन्सेक्ट एंड वॉर्म ईटर एनिमल्स एंड ग्रेन ईटर एनिमल्स. सो चिल्ड्रन टेल मी व्हिच एनिमल ईट insects and worms. Tell me the examples of insects and worm eater animal. Yes, lizard, spider, frogs. These are the examples of insect and worm eater animal. So children, tell me which animal eat grains. Yes, hare, squirrel, pigeon. These are the examples of grain eater animal. Okay, did you get it? So today we have solved one activity in tablet time. So what you have to do, you have to complete given activity in your science textbook. This is your today's homework and learn the some new words from given topic. So tumhala kay karaycha aahe tar aaj apan hi ji tablet time madhe activity purna keli tar hi tumcha pustakamadhe science cha purna karaycha aahe ani tya barobar hi ji question aahe tar yache answer sudha tumhala learn karaycha aahe. आणि त्याचबरोबर काही न्यू वर्ड्स मी तुम्हाला देणार आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे लर्न करायचे आहे. सो चिल्ड्रन टुडे आवर न्यू वर्ड्स आर फर्स्ट न्यू वर्ड एस पी आय डी आर एस स्पायडर. स्पायडर म्हणजे कोण तर कोळी. त्यानंतर बघा डब्ल्यू ओ आर एम एस वॉर्म्स. वॉर्म्स म्हणजे काय आळ्या. त्यानंतर बघा एस क्यू क्यू आर डबल आर ई एल एस स्क्वेअर. स्क्वेअर्स म्हणजे काय तर खारुताई. त्यानंतर बघा जी आर ए आय एम एस ग्रेन. ग्रेन्स म्हणजे धान्य. तर हे जे न्यू वर्ड्स आहे तर हे व्यवस्थित फाईव्ह टाइम तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचे आहे आणि या स्पेलिंग सुद्धा तुम्हाला लर्न करायचे आहे. आणि त्याचबरोबर डॅबिस टाइम मधली जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा तुम्हाला बुक मध्ये कम्प्लीट करायची आहे. ओके डिड यू